वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस, तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस, पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही, आणि ते मी करतोय आज, ते तुम्ही हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे, ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे, शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही, ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे, जनतेला फसवणार असो तर या जनतेनं हा भगवानच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता, ना त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता, एवढी दुधखोळी समजू नका त्यांना, ती काय बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर मी तयार केले, त्यांच्या पाठीचा कणा ताठ करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडलात की नाही, बालासाहेब एक रिमोट कंट्रोल आहे, आहेच जाहीर आहे, पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल एक तुम्ही चोंबड्यासारखी चौकशी करता, तेवढी हायकमांड बद्दल का करत नाही, काँग्रेसचा हायकमांड आणि माझा रिमोट कंट्रोल, कारण का इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेली आहे, ह्या मागासवर्गीयांना म्हणजे काँग्रेस सारख्या लोकांना काय करणार, आम्ही पुढे चाललेलो आहोत, हे तेवढेच बसलेले आहेत, शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता, आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलू शकत नाही, खुद्द ज्याला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य, तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे, थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री, हे वाक्य त्यांनी मला मनोहर जोशींच्या समोर म्हणजे साक्षीदार लागलेच तर मनोहर जोशी, उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर सांगितलं, म्हणजे तुमचा आवाज महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो देशभर त्याचे तरंग उठणारा आवाज येतो, ही तुमची शिवसेना आहे, सागर वट्याने विचारलं, म्हटलं वाय यू वेअर दिस सॅफ्रन कलर, हे तुम्ही भगवा का घालता, वेल वेल इट्स देअर, इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन, इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन, म्हणजे त्यागाचा रंग आहे, म्हटलं वाय द कलर ऑफ रिनन्सिएशन शुड बी ब्ल्यू ब्लॅक, वाय नॉट ब्ल्यू ब्लॅक रेड येलो ब्लॅक, वॉल ते खांदे उडवतात असे, आपण सुद्धा इंग्रजीतले सुद्धा खांदे उडवा का सगळे, बरं पण एखाद्याने प्रश्न विचारला वा ख्या बॉडी, इंग्लिश संपलं सगळा अर्थ आला त्या, खांदा देऊ नका पण उडवायला का हरकत, बरं उडवा नुसते, पुष्कळ वेळा मी पाहिले त्याला, त्या झालं वेळ इस द्या, म्हटलं नो, मी माझं एक संशोधन असं केलं की आम्ही सूर्याचे भक्त आहोत, सूर्योदय ज्याला होतो त्याला आकाशामध्ये तो भगवा रंग फेकला जातो, आणि ज्याला सूर्यास्त होतो त्याला रंगा आकाश रंग भगव्या रंगाने नुसतं छान झालेलं असतं, झुंजू मुंजू आणखी नसतं, आमचे सगळे जे काही धार्मिक विधी आहेत मग बाकी अगदी अंतिय ह्याच्यापर्यंत ते सगळे अग्नीच्या साक्षीने होतात, त्या अग्नीचा रंग भगवा असतो, म्हणून आमच्या हिंदू धर्मामध्ये भगवा रंग आलेला आहे, मी बजावणार तो मी बजावणार, हे हा एक संताप आहे, काय सहन करतात त्याविषयी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं झोडलं, झोडणार की शिवसेनेच्या तिकडावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू, आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा, बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं, जाम काय अगदी काळं वेळं अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचलात तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे, करणार करणार की नाही, निवडून आल्याना धडा शिकवणार की नाही, जर आरामखोरी केली तर, समजलं ना, हे करायला पाहिजे, मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही, ही लोकशाही नव्हे,
की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. हॉटेल लाईन केवढी सुधारते, केवढी हॉटेल लाईन, एका तरी मराठी माणसाचं अजून तरी पंचतारिका हॉटेल आहे का? तुमचं फोर स्टार आहे, फोर स्टार पण धाडस केले येते बरं आपलं आहे का? आणि रावबहादूर ओबेऱ्यांचं बघितलं, अरे बाप रे बाप, 37 हॉटेल का 38 हॉटेल जगाच्या पाठीवर, हिंदुस्थान आणि जग, इथे एक हॉटेल काढल्यानंतर चमचे मोजावे लागतात आम्हाला हॉटेल बंद चढायला. काय रे ते काटे राहे किती आहेत साहेब? काटे 12 आहेत पण बाकीचे 2 चमचे कमी आहेत. त्याची ज्यावेळेला सगळे चोरणार आहे सर, मग ते बायकोच्या वाढदिवसाला 2 चमचे काढून जगणार तुला काय आणले? मारलेले चमचे बायकोला. म्हणजे तुमच्याबद्दल नाही बोलतो ना, बरं आपलं सर डोक्यात आलं ते बोलून दाखवलं तुमच्या सवंदी. काय चोऱ्या काय चोऱ्या काय काय काय, अरे हे ओबऱ्यांचं बघितल्यानंतर हे माणसं कशी. पण त्यांनी काय सांगितलं, काही जरी असलं तरी 10% कट आम्ही धरून चालतो, 10% कट हे होणारच, पण ते सहन करण्याची ताकद तुमची असली पाहिजे. मुळात माणसं चांगली मिळाली पाहिजे, तशी चांगली माणसं मिळवा. तुम्ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे. आम्ही नोकऱ्या देऊ घेऊ काय, कसले स्टुलावरची नोकऱ्या देण्याची ताकद ही महत्वाकांक्षा बाळगा. किती घाण आम्ही सोसायची आणि पोसायची. आज जो प्रचार केला जातोय फुकट घरं अशक्य, अरे शक्य कसं होईल ते बोल ना, अशक्य सगळं आहे. 10-15 वर्षांनी पोरं होतात, झाल्यानंतर लोक जातात बारशाला वगैरे, मग त्याला विचारतात खेरे 10 बरस के बाद आपको या लड़का हुआ? हाँ लड़का हुआ. ये कैसी बात है, कैसा हुआ? ऊपर वाले की मर्जी. मैं तो विचार तो ऊपर कौन रहते है? प्रयत्न आहे, यश आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधीतरी मिळणार. पण टीका, मुंबई साफ होणे अशक्य, कचऱ्याचे ढीग कोण करतं? तुम्हीच करता. मग कशाला प्रश्न विचारता, तुम्ही करू नका. आणि म्हणून आम्ही दंड सुरू केलाय, दंड, त्याच्यावरती सुद्धा टीका, दंड करता आहेत. मग काय करायचं? जेवण घालायचं, या तुमचा ढीग मोठा या, हे करायचं. सिंगापूरची तुम्ही करता आहात वर्णन करतात, अरे काय सिंगापूर आहे, अरे काय मलेशिया आहे, अरे काय मॉरिशस आहे, काय हाँगकाँग आहे, मग तुम्ही का पिंगपॉंग खेळत बसलात? आमची मुंबई सुद्धा सुरत सुरत आहे, लेकिन मुंबई खूप सुरत आहे, करून दाखवू शकतो आपण. एकच तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या समोर आता एवढा जो जमाव आहे हा सगळ्या तरुणांचा जमाव आहे असं वाटतं ना? बरं बरं वाटतं जरा, त्यामुळे तुम्हालाही तरुण झाल्यासारखं वाटत. मी आहेस. तर या तरुणांना तुम्ही आता काय संदेश देणार आहात, काय सांगणार आहात त्यांना? व्हॉट दे शुड बी, जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय, कारण ते मी आयुष्यात पाळतो. की तुम्ही उद्या वयानं म्हातारे व्हाल, आणि वयानं म्हातारे होत असताना काहीच करू शकत नाही, पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. जय महाराष्ट्र.